नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. साप्ताहिक संवाद वाहिनीचा अक्षय तृतीया विशेषांक 11 एप्रिल रोजी प्रसिद्ध होत आहे. जाहिरात स्वीकारण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल आहे. 5 लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली जाहिरात आजच बुक करा. तसेच आता आपल्या लाडका संवाद लाईव्ह टीव्ही आपण SSC केबल नेटवर्कवर चॅनल क्रमांक 23 वरही पाहू शकता. बुलेटिनच्या सुरुवातीला आता पाहूयात हेडलाईन्स. मिलिंद एकबोट यांना न्यायालयाचा पुन्हा धक्का, शिरूर न्यायालयाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. शिल्पकार प्रमोद कांबळेंच्या आर्ट स्टुडिओला मंत्री राम शिंदेंची भेट, स्टुडिओ उभारणीसाठी मदतीचं आश्वासन. व्यायामशाळेच्या अनुदानासाठी शिपायामार्फत घेतली लाच, बीडच्या जिल्हा क्रीडालयातील धक्कादायक प्रकार उघड. बीडमधील नवोदित कुस्ती खेळाडूची पैशांविना दैना, स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तींना मदतीचं आवाहन. आता बातम्या सविस्तर. भीमा कोरेगाव हिंसाचार मधील मिलिंद एकबोटे यांना पुन्हा एकदा न्यायालयानं मोठा धक्का दिलाय. गेल्या 14 दिवस भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुण्याच्या एरवड्या तुरुंगात ते होते. आज पुण्याच्या न्यायालयात त्यांच्या जामिनावर सुनावणी होती. मात्र त्यांच्या आधी शिरूर न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी कट कारस्थान केल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि या आरोपावर सुनावणी करताना शिरूर न्यायालयानं मिलिंद एकबोटे यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ हा नगर, शहर आणि जिल्ह्यासाठी वेगळा असा ठेवा होता. नगरकरांचा तो अभिमान होता. आगीसारख्या दुर्दैवी घटनेमुळे हा स्टुडिओ भस्मसात झाला असला तरी राज्य शासन निश्चितपणे त्यांच्या पाठीशी असून या संदर्भात व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि हा स्टुडिओ पुन्हा उभा राहावा यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असा शब्द राज्याचे जलसंधारण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी शिल्पकार प्रमोद कांबळे यांना दिलाय. यावेळी कांबळे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट बोलणं करून या प्रकरणी राज्य शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वासही कांबळे यांना देण्यात आलाय. प्रमोद कांबळे आर्ट स्टुडिओच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये, एकतर प्रमोद कांबळे हे कलाक्षेत्रामध्ये अतिशय मोठं नाव आहे. राज्यामध्ये, देशामध्ये अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि अशी ही कलाकृती ते जोपासताना आपल्या शहरामध्ये दिसत आहेत. परंतु दुर्दैवाने 1 तारखेला जो प्रसंग आला आणि त्या 1 तारखेच्या प्रसंगामध्ये हा स्टुडिओ पूर्णतः जळून खाक झाला आणि त्यांची अतिशय दुर्मिळ चित्र असतील, सगळे दुर्मिळ कलाकृती असतील, त्या त्याच्यामध्ये जळून खाक झाल्या. आणि म्हणूनसाठी त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं आपण जे वृत्तवाहिनीच्या किंवा मीडियाच्या माध्यमातून जे पाठीशी उभा राहण्याचं जे ठरवलेलं आहे, निश्चित स्वरूपामध्ये अशा एका कला अवगत असलेल्या व्यक्तीच्या पाठीशी जर उभा राहिले नाही तर त्यांनी आयुष्यामध्ये सगळी कमवलेली त्यांची जी काही आहे ती सगळी ह्याच्यामध्ये संपुष्टात आलेली आहे. आणि मग अशा वेळेस त्यांच्या पाठीमागं उभा राहिलं पाहिजे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आज स्टुडिओला भेट दिली, त्यांच्या निवासस्थानी भेट दिली, त्यांच्या व्यथा सगळ्या समजून घेतलेल्या आहेत. या राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि त्यांचं देखील बोलणं करून दिलं. त्यांनी देखील सांगितलं की आपण यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहू, त्यांना आवश्यक ती मदत करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. आपण देखील सर्वजण मदत करतात. मला असं वाटतं की या निमित्तानं मी देखील आवाहन करेल की एखादी जुनी परंपरागत कलाकृती जोपासणं, ती सांभाळणं आणि त्याच्या एवढी मोठी उभा करणं आणि एका निरंतर प्रक्रियेनंतर अशा पद्धतीनं त्यांचा स्टुडिओ मोठा होणं आणि लोकांच्यामध्ये मोठा विश्वास निर्माण करणं, अनेक लोक मला सांगितलं की देशातून परदेशातून देखील मला भेटायला येत आहेत, सांगतायत. म्हणून अशा वेळेस आपल्या नगर जिल्ह्यामधले ते एक व्यक्ती आहेत. मला ते सांगत होते की मला त्या दशकाच्या कालखंडामध्ये, मी ज्यावेळेस पहिल्यांदा उमदीच्या कालखंडामध्ये, मला अनेक स्टुडिओमध्ये मागणी होती मुंबईमध्ये, परंतु मी नगरमध्येच राहण्याचं आणि डेडिकेटेड काम करण्याचं जे ठरवलं, तर अशा वेळेस मला वाटतं त्यांना जे ठरवलेलं काम होतं आणि त्यांनी नगरमध्ये राहण्याचं जे ठरवलं होतं, तर मला वाटतं हा प्रसंग आहे की प्रमोद कांबळेंच्या पाठीशी उभा नगरवासियांनी, इतर तर राहतीलच परंतु नगरवासी आणि नगर जिल्ह्यातल्या लोकांनी पाठीशी उभा राहण्याची भूमिका ही पार पाडली पाहिजे. त्यांनी सांगितलं की जे काही तुमचं नुकसान झालं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दुःख व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही तर सगळं पालकमंत्र्यांकडे आता बोललं झालं त्याप्रमाणे द्या. आम्ही नक्की निश्चितपणे त्याच्यामध्ये अधिकाधिक शासनाकडनं आम्ही मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांनी मला फोनवर तसं आश्वासन दिलेलं, त्यांनी ते द्यायला सांगितलं आहे. आम्ही लवकरात लवकर ते सगळं देऊन तर बघूया. आपण नव्याने आता जे गेलं आहे ते गेलं आहे, आपण नव्याने परत उभं करायचं आहे नगरमध्ये. मुख्यमंत्री साहेबांनी भेटायला बोलवलं किंवा भेटीस देण्यास नाही, तसं काही बोलणं नाही झालं. फक्त त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सगळं द्या,
तर लवकरच मी स्वतः असं विचार करतो की हे सगळं घेऊन पालकमंत्र्यांसोबत मी त्यांची भेट घेईन आणि जे काय आपल्याला नवीन उभं करायचं आहे त्या संदर्भात आपण नक्कीच प्रयत्नशील राहू त्यासाठी. 4 दिवसांपूर्वी प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या आर्ट स्टुडिओवर नियतीनं घाला घातला. आगीमुळे इतक्या वर्षांची मेहनत अक्षरशः धुरात काळवंडून गेली. खरं तर कलासक्त चित्रकार प्रमोद कांबळे यांच्यासाठीचा हा एक मानसिक आघातच होता. त्यातून प्रमोद कांबळे यांना सावरण्यासाठी बाहेर येण्यासाठी अनेक जण त्यांना धीर देत आहेत आणि याचसाठी पालकमंत्री राम शिंदे यांनीही प्रमोद कांबळे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आर्ट स्टुडिओच्या नुकसानीची पाहणीही केली. प्रचंड मेहनतीतून कांबळे यांनी तयार केलेली शिल्प मूर्ती चित्र विविध मान्यवरांच्या चित्रांचा संग्रह या आगीच्या भक्षस्थानी पडला. त्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांनी दुःख व्यक्त करत कांबळे यांना धीर दिलाय. स्टुडिओत असणारा अमूल्य ठेवा नष्ट झाल्याबद्दल त्यांनी कांबळे यांचं सांत्वन केलं आणि तुम्ही पुन्हा उभारी घ्याल असा आशावादही व्यक्त केलाय. आता पाहूयात पुढची बातमी. बीड जिल्हा क्रीडालयात पैसे देवाणघेवाणचा सुरू असलेला खेळ अखेर चव्हाट्यावर आलाय. व्यायामशाळेच्या मंजुरीसाठी लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी व शिपाई यांना मंगळवारी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. दरम्यान या प्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्यावरही बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. सध्या खुरपुडे लातूरला असल्यानं लातूरचं पथक त्यांना पकडण्यासाठी गेले. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे बीडचे प्रतिनिधी अविशांत कुमकर सध्या आपल्या सोबत आहेत. अविशांत, काय सांगशील याबाबतची अधिक माहिती? बीड जिल्ह्यातील क्रीडा अधिकारी पैसे घेताना देवाणघेवाणीच्या प्रकरणामधून एकूणच या प्रकरणामध्ये या रंगेहात सापडल्याचं समोर आले. या कार्यालयातील शिपायांनी 80,000 रुपये व्यायामशाळेच्या करिता त्यांच्या माध्यमातून घेतले होता. तपका ठेवत त्यांना हे प्रकरण चांगलेच बोलले. या प्रकरणी शिपायाला पोलिसांनी अटक करण्यात आली असून जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत त्या सध्या लातूरला आहेत. त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या विशेष पथकाची लातूर येथील नेमणूक करण्यात आली. एकंदरीतच हे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत आले. गेल्या काही दिवसापूर्वी यापूर्वी ते धुळे येथे असेच एका प्रकरणात अडकल्याचं समोर आलं होतं. नंतर हे दुसरं प्रकरण आहे. मध्यंतरी जे राज्याचे क्रीडा आयुक्त आहेत सुनील केंद्रेकर यांच्या समोर त्यांच्या काही तक्रारी झाल्या होत्या. त्या तक्रारीमधील त्यांना अक्षरशः रडू कोसळलं होतं. त्यावेळीसही सुनील केंद्रे यांनी त्यांना चांगलंच झापलं होतं आणि आता पुन्हा एकदा ते या नव्या वादा प्रकरणामध्ये लाच घेण्याच्या प्रकरणामध्ये सापडले. त्यामुळे ते राज्यभरात क्रीडा खात्यामध्ये खळबळ उडवणारी घटना असल्याचं दिसून येत आहे. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. ग्रामीण भागातही खेळाडू असतात आणि हे खेळाडूही तितक्याच क्षमतेचे असतात, पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना पुढे जाण्यात अडसर येतो. याचंच उदाहरण सध्या बीड जिल्ह्यात पाहायला मिळते. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पानांची देवळाई येथील ऊसतोड कामगाराची कन्या रेशमा पिंपळेची खाशाबा जाधव राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. मात्र मुंबईला जाण्यासाठी पैसे नसल्याने मदतीच्या अपेक्षेची सध्या रेशमा वाट पाहतेय. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील पिंपळे नावाच्या खेळाडूची राज्य राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली, परंतु या मुलीकडे खेळायला पैसे नाही. तिच्या वडिलाची परिस्थिती आर्थिक आहे. ऊसतोड कामगाराची ही मुलगी, परंतु खेळामध्ये एक चतुर असणाऱ्या खेळाडूला आता अडचण निर्माण झाली. तिच्या वडिलाशी आपण जाणून घेऊ काय परिस्थिती, काय सांगा सर? मी गेल्या 31 वर्षापासून ऊसतोड कामगार आहे. आता ऊसतोड कामगार असल्याने मला 4 मुली येतात, 3 मुलं येतं, 3 मुलींचे लग्न झाले. फायनल मुलगी आहे ती, यंदा म्हणजे 11वीचं शिक्षण घेते. आपण ती कुस्तीचा बी तिला ना दिला, लहानपणापासून छंद आहे. तिने वालचंदनगरला कुस्त्या केल्या, वारणानगरला केल्या, नागपूरला केल्या. त्यानंतर आता तिची खाशाबा जाधवला निवड झालेली आहे. मुंबई दे कांदवली आहे, कांदवलीला निवड झालेली आहे. पण आता मी ऊसतोड कामगार असल्यामुळं माझ्याकडे पैशाची कमजोर का कमी नाही. बोला बोला बोला. ते मी नागपूरला खेळायला घेऊन जात असताना मंडळ ही पावती आहे मणिमंगळसूत्राची पावती. मग खरसायला पैसे नव्हते तर मग मंडळीला म्हणलं मी मला पैसे द्या, नाहीत तर म्हणलं गळ्यातलं काढून दे. पोरीला पैसे कमी पडले तर मग तिथं गळ्यातलं मोडून आणि मी गेलो होतो संक्रांतीच्या अगोदर 2 दिवस. मग तिथे जाऊन मग तिथून आलो तर माघारी खेळून आम्ही. आता तिची खाशाबा जाधवला निवड झालेली आहे. कांदिवली मुंबई हा ती खेळाडू पण आहे. आपण तिच्याशी बोलणार आहोत. काय सांगतील तुला, कशी अडचण येते?
वडील ऊस तोड काम करते तू कशी खेळती आणि आतापर्यंत कसा सराव केला कुठं कुठं खेळी आतापर्यंत मी घरीच सराव केला आता तालमीत गेले एक महिना झाला आता कुठं निवड झाली तुझी खाशा बाजार कांदवली आता काय अडचण आहे पैशाची गरज एकंदरीत आपण पाहिलं की आर्थिक अडचणीमुळे ही खेळाडू कशाबा जादव स्पर्धेसाठी जाऊ शकत नाही तिला जर जिल्हाभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी जर मदत केली तर नक्कीच ही खेळाडू भविष्यामध्ये चांगल्या खेळामध्ये प्राविण्य मिळेल असं चित्र दिसून येते. कॅमेरामॅन अण्णासाहेब चमी, अविशांत कुमकर, बीड. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. उन्हाळा, वाढता पारा, आग ओकणारा सूर्य आणि अंगाची पूर्ती लाही लाही करणारी गर्मी. या उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे डिहायड्रेशन, थकवा, उष्माघात असे आजार बळावू शकतात. अशावेळी नेमकी काळजी कशी घ्यावी, कोणत्या पेयांचा आहारात समावेश करावा याचीच माहिती खास आमच्या प्रेक्षकांसाठी. तर मी सर्व लोकांना असं आवाहन करतो की आता सध्या उन्हाळा असल्यामुळे स्वतःची काळजी जास्तीत जास्त घेतली पाहिजे. आता काळजी घेतली पाहिजे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, तर उन्हाळ्यामुळं आपल्या शरीरातलं पाणी हे झपाट्यानं कमी होतं, आप घामाद्वारे पाणी आपलं जातं, आपल्याला लघवीसुद्धा कमी होते. लक्षात घ्या, हिवाळ्यामध्ये आपल्याला लघवी जास्त होते कारण तेव्हा आपल्या शरीरातून त्वचेतून होणारा जो घाम असतो तो जास्त प्रमाणात जातच नाही आपल्याला, कारण थंडीचे दिवस असतात. परंतु आता उन्हाळा असल्यामुळं आपल्याला घामसुद्धा येतो, जर पंखा वगैरे नसेल तर आपल्याला हे वातावरणसुद्धा दमट होतं. इवन आता पंखा जरी लावला तर जी काय हवा ही ह्या रूममध्ये आहे, गरम हवा, ते आपल्या अंगाला लागत असते, त्याचे चटके आपल्याला बसत असतात. तर इवन आपला हे सावलीत असताना होतं. मग आता उन्हामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तर ह्याचं प्रमाण हे चौपटीनं वाढतं. हं, जसे आपण कपडे उन्हात वाळत टाकतो आणि ती आता तर मित्र म्हणतो एक अर्धा तासात आपले कपडे वाळत टाकतात, असं पाण्यात भिजवून त्याला पिळायचं नाही काय नाही, उन्हात टाकायचं, अर्ध्या तासात तो कोरडा होतो. का बरं होतो? कारण एवढी उष्णताच आहे ह्या हवेमध्ये आणि उन्हामध्ये तर अक्षरशः चटके वाजतात. हां, तर ह्यामुळं सर्वांना मी असं जाहीर आवाहन करतो की हा उन्हाळा जोपर्यंत आहे हाच उन्हाळा नव्हे, प्रत्येक आपल्या आयुष्यातले जेवढे काय उन्हाळे येतील तेवढे उन्हाळे आपण कसे फेस करायचे, तर आपल्या शरीराला कमीत कमी रोज 3 लिटर पाण्याची गरज असते कमीत कमी. तर उन्हाळ्याचा जर विचार केला तर अजून 2 लिटर पाणी हे प्रत्येकाने घेतलंच पाहिजे, म्हणजे दर 1-2 तासाने 1-1 लिटर पाणी हे तुम्ही पिलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या घामाची चव असते खारट, म्हणजे आपल्या शरीरातनं पाण्याबरोबर जो काय बाहेर जाणारा घटक असतो तो असतो मीठ. तर हे मीठ आपण कशा प्रकारे घेतलं पाहिजे, तर प्रत्येकाने समजा 1-2 तासाला 1 लिटर पाणी, मूठभर साखर आणि चिमटभर मीठ त्यात टाकायचं आणि ते जर घेत राहिलं सारखं तर मग आपल्या शरीराला पाण्याची कमतरता जाणवणार नाही आणि त्यामुळं अशा दुर्दैवी घटना हे घटणार नाही. चक्कर येणं वगैरे, पडणं, भोळ येणं, पडणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंगातल्या पाणी कमी झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे अवयव असतात, हृदय असतं, मेंदू असतो, त्याच्यावर हा वाईट परिणाम करतं आणि त्यामुळं अशा घटना घडतात. तर आता दुसरी गोष्ट, आपण जेव्हा उन्हात जातो पाणी तर प्यायचं मी सांगितलेलं आहे तुम्हाला, दर 1-2 तासानं 1-1 लिटर पाणी आपण पिलंच पाहिजे. आता हे पाणी कधी प्यायचं, जेवणाच्या अगोदर 1 तास पाणी प्यायचं नाही, 1 तास अगोदर पाणी प्यायचं, 1 तास जेवणापूर्वी 1 तास अगोदर पाणी प्यायचं, जेवल्यानंतर फक्त 1 ग्लासच पाणी प्यायचं. आता हे अन्नपचन होण्याच्या दृष्टीनं मी सांगतो आहे. आणि जेवल्यानंतर 1 तासानं परत 1 लिटर पाणी प्यायचं, म्हणजे तेव्हा आपली ही जी आहे तब्येत ही व्यवस्थित राहते. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा उन्हामध्ये जातो तेव्हा आपण जर गॉगल नाही घातला, जे गॉगल असतो तो डोळ्यावर नाही चढवला तर आपले डोळे लाल होतात. कशामुळं? आपल्या डोळ्यामध्ये जे पाणी हे कायम स्रवत असतं, पण ते स्रवणारं पाणी आणि ह्या वरच्या उष्णतेने येणारं पाणी ह्यामध्ये ताळमेळ लागत नाही, त्यामुळं डोळेसुद्धा कोरडे होणं, लाल होणं असे प्रकार होतात. दुसरी गोष्ट, आपण ह्या उन्हाळ्यामध्ये सुती कपडे, सैल कपडे घातले पाहिजेत, सैल कपडे घालायचे की जेणेकरून बाहेरची हवा जी आहे आणि आपलं शरीर ह्यामध्ये इझिली संपर्क झाला पाहिजे. हां, हवा आपल्या ह्याच्यामध्ये ही म्हणजे खिळती राहिली पाहिजे थोडक्यामध्ये आपल्या कपड्यामध्ये. आणि अशी तंग कपडे जर घातली तर आपल्याला ते मानवणारं नाही आणि ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं चुकीचं आहे.
आजच्या बातमीपत्रात इथेच थांबतोय. नवीन घडामोडींसाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल.